नमस्कार, वाचन कट्टा आणि युवा मनवंतर आयोजित आम्ही विघडलो तुम्ही बी घडाना या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज 12 ऑक्टोबर दसरा, यासाठी सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दसरा या शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे। दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरले आहेत। दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते। विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा दसरा अशी नावे आहेत। श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी। अशा अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असेही म्हटले जाते। पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी। म्हणूनच या इतिहास आणि समृद्ध परंपरेची स्मृती जागवत सीमोल्लंघन शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्ये दसऱ्याच्या दिवशी केली जातात। पण केवळ परंपरेच्या पूजनासाठी सण थोडी साजरे करायचे असतात, त्या परंपरेला सार्थक अशा आधुनिकतेची जोडही द्यायची असते। या दृष्टीने तथाकथित समाज रूढींनी प्रदान केलेला कम्फर्ट झोन सोडून सीमोल्लंघन करणाऱ्या प्रयत्नांचेही पूजन आजच्या दिवशी करायला हवे। मित्र हो, शिक्षणाचा खरा अर्थ स्वयंप्रकाशित होणे असा आहे। पण आपण शिक्षणाचा सहसंबंध केवळ नोकरीशी जोडून घेतलेला आहे। शिक्षणातून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी लागली तरी आनंद, मात्र या शिक्षण संचितातून व्यवसायाचा मार्ग चोखाळला तर वाट्याला कमालीची उपेक्षा। एकीकडे नुकतेच दिवंगत झालेल्या रतन टाटांच्या विक्रमी उद्यमशीलतेचे कौतुक करायचे, पण दुसरीकडे नव्या व्यवसाय वाटा शोधू पाहणाऱ्या तरुणाईला मात्र नावे ठेवायची असे दांभिक मानदंड आपण स्थापित केले आहेत। अशा या मानदंडांनी आखलेल्या वर्तुळाला उल्लंघून नवे अवकाश कवेत घेत असताना जीवनाचा खरा अर्थ उमगलेल्या तरुण पिढीने केलेले मुक्तचिंतन असे आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे। या उपक्रमाअंतर्गत स्वतःच्या आयुष्याला आकार दिलेल्या आमच्या धडपड्या विद्यार्थ्यांचा जीवनप्रवास आपण उलगडून पाहतो आहोत। आत्तापर्यंत आपण 3 विद्यार्थ्यांचा प्रवास पाहिला आहे। या उपक्रमातील 4था विद्यार्थी आहे बालाजी एकनाथ लोंढे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी या छोट्याशा गावात बालाजीचा जन्म झाला। त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच छोट्या शाळेत झाले। माध्यमिक शिक्षणासाठी तो नांदेड शहरात आला खरा, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुन्हा गावाकडे परतावे लागले। शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तो अगदीच सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून वावरला, पण पदवीचे म्हणजे BA चे शिक्षण इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे घेताना त्याच्यातील निराळेपणाचा आणि ते प्रकट करण्यासाठी आवश्यक अशा संप्रेषण कौशल्याच्या क्षमता त्याला लक्षात आल्या। यातूनच निबंध वक्तृत्व अशा स्पर्धांमध्ये भाग घेत त्याने काही पारितोषिकेही पटकावली। पुढे पीपल्स कॉलेज नांदेड येथून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले। मध्ये काही काळ स्पर्धा परीक्षेची तयारीही केली, पण पुढे घरच्या आर्थिक परिस्थितीने हातातील पुस्तक खाली ठेवून कधी भाजीची टोपली तर कधी चहाची केटली घेणे त्याला भाग पडले। जे करायचे ते बेस्टच हा बालाजीचा स्वभाव, म्हणून त्याने कोविड काळात उत्तम रीतीने ऑनलाईन माध्यमांचा कल्पक वापर करत भाजीपाला विकला। यातून नवे अनुभव व नवीन माणसे जोडून घेतली आणि याच अनुभवांच्या संचितातून क्षणभर विश्रांती आणि पोटभर तृप्ती ही टॅगलाईन खरी ठरवत हॉटेल छत्रपती हा अल्पोपहाराचा लघु उद्योग सुरू केला। आज त्याचा LP चहा, रगडा कॉफी आणि स्पेशल लस्सी हा सिडकोचा मोठा ब्रँड बनला आहे। आपल्या या व्यवसायाला सामाजिक भान देत राष्ट्रीय सणांच्या दिवशी सगळ्यांना मोफत चहा वाटप करण्यातून त्याची सर्जनशीलता आणि संवेदनशीलताही आपल्या नजरेत भरणारी आहे।
या व्यवसायातून त्याने स्वतःचा संसार तर उभा केला आहेच, पण यासोबतच जवळपास 20-25 जणांच्या कुटुंबाच्या सन्मानित उदरनिर्वाहाची सोयही यातून साकार केली आहे। हे सगळे काही करत असताना साहित्य, संस्कृती, व्याख्यान, मुलाखती याही गोष्टीतील त्याची अभिरुची अबाधित आहे। आपल्या सीमांना उल्लंघून बाहेर पडायचा निर्धार पक्का केला की आयुष्यात विजयादशमी उगवायला वेळ लागत नाही हे बालाजीने आपल्या 5 वर्षांच्या अथक परिश्रमातून दाखवून दिले आहे। कामत ग्रुपच्या माध्यमातून विठ्ठल कामत यांनी जसे शून्यातून हॉटेलिंगचे नवे विश्व उभे केले, तसेच बालाजीलाही छत्रपती हॉटेलच्या माध्यमातून आपल्या विश्वाला आकार द्यायचा आहे। अर्थात आत्ता तर कुठे त्याची सुरुवात झाली आहे, पण हा लांबचा पल्ला तो नक्कीच गाठेल याच्या पाऊल खुणा त्याच्या आरंभिक वाटचालीतून दिसून येत आहेत। चला तर मग लांबचा पल्ला गाठायला निघालेल्या त्याच्या या प्रवासाची कथा त्याच्याकडूनच ऐकूयात। आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना। नमस्कार। मनातील मेटू अंतर चला घडूया युवा मनवंतर या युवा मनवंतर चॅनलवरती युवा मनवंतर आयोजित आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना या आगळ्या वेगळ्या उपक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम तुम्हाला मी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मी बालाजी एकनाथ लोंढे, राहणार लोंढे सांगवी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील असून सध्या माझे एक शिडको नांदेड येथे छोटे चहाचे हॉटेल आहे। आज मला माझ्यासारख्या चहावाल्याला आपल्या चॅनलवरती बोलायची संधी दिली हे मी खूप मोठीपणाची गोष्ट मानतो, कारण या जगात सतत चहावाल्याला आरेतुरीची भाषा करत करत आओ जाऊपर्यंतचा मान आजकाल मिळत गेलेला आहे, त्यामध्ये बऱ्याच जणांचं योगदान आहे। आज मला ज्यांनी आपल्या चॅनलवरती बोलण्याची संधी दिली त्यांनीच मला या अंधकाराच्या जगातून प्रकाशाकडे आणण्याचा खूप मोठा मार्गदर्शन केलेलं आहे। मी आज घडण्या बिघडण्याच्या गोष्टी करण्या एवढा मोठा नसून सहज मी आपल्या युवा मनवंतरवरती माझं मन मोकळं करतोय। या जगात सध्या अस्वस्थ वाटायला लागले, कारण बालपणामध्ये मानसिक खेळ खेळण्यापेक्षा मानसिकतेवर जास्त खेळलं जाते आणि तारुण्यामध्ये लाथाबुग्यांचा मारा दिला जातोय। या अशा परिस्थितीमध्ये शिक्षण शिकत असताना आपण शिक्षण शिकतो परंतु नोकरी लागत नसल्यामुळं आपण मग त्या शिक्षणाला दोष द्यायला सुरुवात करतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, या जगामध्ये शिकून जर आपण नोकरीला लागलो तरच आपण यशस्वी असा समज हा समाजाचा आहे, आणि जर समजा आपण शिकून नोकरीला लागलो नाही तर एडे, टवाळखोर किंवा हुशार नसलेले असे प्रमाणपत्र आपल्याला द्यायला एकावर एक फ्री समाज उभा आहे। पण यातून आपल्याला सावरून स्वतः बेरोजगार न राहता शिकून काहीतरी करता येऊ शकतं, म्हणून यातून आपल्याला सावरणं गरजेचं आहे। मी शिक्षण शिकत असलो तरी नोकरीसाठी शिकत नसून मी स्वतःला बी घडवण्यासाठी शिकतोय असा आपण या विषयावर आपण ठाम राहायला पाहिजे। आता जो काही मी घडलेलो आहे यामध्ये माझा सगळ्यात मोठा आई वडिलांचा वाटा आहे, त्यानंतर भावा बहिणांचा आणि गुरु आणि मित्रांचा सगळ्यात मोठा वाटा आहे। माझं 4वीपर्यंतचं शिक्षण मुक्काम पोस्ट लोंढी सांगवी येथे झाले, त्यानंतर मी वडिलांना वाटत होतं की आपण आपला मुलगा शिकला पाहिजे, म्हणून त्यांनी नांदेडमधील प्रतिष्ठित महात्मा फुले हायस्कूल येथे मला शिकण्यासाठी टाकलं। परंतु परिस्थितीमुळे पुन्हा 7वीपर्यंत शिकलो आणि 7वीला पुन्हा मला गणपतराव मोरे विद्यालय किवळा येथे यावं लागलं। गणपतराव मोरे विद्यालय किवळा येथे शिक्षण घेतल्याच्या नंतर 7वीपासून 10वीपर्यंत घेतलं आणि त्यापुढे 10वीला पास झाल्यानंतर 11वीला शिडकोतील प्रतिष्ठित इंदिरा गांधी महाविद्यालय येथे शिक्षणासाठी आलो। 12वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर इथेच बी एचं शिक्षण घेतलं आणि बी एचं शिक्षण घेतल्याच्या नंतर
मराठीमध्ये थोडा रस वाटायला लागला आणि पीपल्स कॉलेज नांदेड इथे मी एम ए मराठीमध्ये केलं. परंतु हे सगळं शिकत असताना मी 2017 पर्यंत कधीही नोकरीचा विचार केला नव्हता, कारण शिक्षण शिकत असताना नोकरी हा विषय सोडून मी मराठी साहित्य म्हणा किंवा इतर अवांतर वाचन आणि या गोष्टी सर्व चालू असताना नोकरीचा कधी मनात विचार आला नाही. परंतु जसं जसं माझं वय वाढत गेलं त्यानंतर मला समाजातून घरच्यातून मामाकडून सगळ्याकडून गावातल्यांकडून एक प्रश्न विचारला गेला की आता तुझं बी ए झालं आहे, आता तुझं एम ए होतं आहे, मग तुला आता नोकरी कोणती लागते किंवा इथून पुढे तू नेमकं कोणती नोकरीची तयारी करतायस, तुला नोकरी कधी लागणार आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा मारा होत असताना मी ठरवलं की आपण आता शिक्षण शिकत आहोत परंतु आपल्याला नोकरीची गरज आहे, म्हणून तिथून पुढे मी एम पी एस सी करायला सुरुवात केली. परंतु ही एम पी एस सी करत असताना मी नांदेडला राहायला गेलो. नांदेडला राहायला गेल्यानंतर घराकडून येत असलेले पैसे वडील खूप द्यायचे, परंतु मनालाच लाज वाटायची आपण घरच्यांचे पैसे न घेता स्वावलंबी होऊन काहीतरी करता येईल का, म्हणून आमचे मित्र विभूते सर यांच्या मदतीने मी एका ठिकाणी क्लास घ्यायला सुरू केलो. क्लास घ्यायला सुरू केल्यानंतर गंमत अशी की मराठी माध्यमचा विद्यार्थी असल्यामुळं साधारणतः मला पूर्णतः इंग्रजी जमत नव्हती, पण आता मी तर क्लास घ्यायला सुरुवात केली आहे, आपल्याला काय करता येईल. जी लहान मुलं क्लाससाठी येत होती त्यांनाच मी त्यांच्या शाळेत शिकवलेलं विचारायचो आणि त्यांनाच मी त्यांचं स्पष्टीकरण द्यायचो. मला माहिती होतं की मला इंग्रजी जमत नाही जास्त, परंतु त्यांच्या विचाराचं समाधान करत होतो. त्यानंतर मराठी साहित्याची आवड असल्यामुळं त्यांना एक दोन कवितेच्या ओळी म्हणा चारोळ्या म्हणा सांगून त्यांना खुश करत होतो. हेच विद्यार्थी पुढे घरी जाऊन आम्हाला असे असे बालाजी सर भेटले आणि त्यांनी चांगलं शिकवलं असं दिले असं घरी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या घरच्यांनी सुद्धा एक रिक्वेस्ट केली की तुम्ही आमचा होम क्लास घ्या लेकराचा. म्हणलं आपल्याला तर तेवढं पूर्णपणे नॉलेज नाही, पण शिकून आपण काहीतरी शिकू या विचारानं मी काही होम क्लास घ्यायला सुरुवात केली. रूमवर असल्यामुळं आता तुम्हाला माहितीच आहे रूमवरची परिस्थिती, खाण्याची पिण्याची व्यवस्था कधी कधी टाळाटाळ होत असते. यामध्ये होम क्लास घेण्याचे दोन उद्देश होते, एक आपल्याला शिष्यवृत्तीबद्दल शिकवायचे, मग हे शिकवत असताना आपल्याला थोडं बहुत ज्ञान बी अवगत करता येईल आणि त्यानंतर सकाळचा क्लास असल्यामुळं माझ्या नाश्त्यापाण्याची सोय तिथं होत होती. म्हणून मी तिथे शिकवायला गेलो आणि शिकवत असताना हळूहळू मी घडत गेलो. शिकवण्यामध्ये मला रस होता त्यामुळं थोडं छान वाटायचं शिकवताना, पण तिथून पुढे त्या ट्युशनच्या माध्यमातून मला थोडा बहुत आर्थिक भार पैसे मिळायला लागले, त्यामुळं माझा हात चालायला लागला आणि स्वावलंबी बनण्यास मदत झाली. पण काही काळ गेल्यानंतर नांदेडमध्ये शिक्षण घेणं मला माझ्यासाठी परवडणारं नव्हतं, त्यानंतर पुन्हा मी गावाकडे येण्याचं ठरवलं. परंतु गावाकडे न येता शिडको येथे गुंडेगावकर अभ्यासिका होती, ही अभ्यासिका चालवण्याचं ठरवलं. हे चालवत असताना त्यांनी मला फक्त 1500 रुपये महिना दिला आणि त्यामध्ये साफसफाई ॲडमिशन करणं ह्या समध्या गोष्टी करून घ्यायचे. परंतु नंतर एक दिवस गॅलरीमध्ये चक्कर मारताना ठरवलं की आपण शिक्षण शिकत आहोत ठीक आहे, पण हे शिक्षण शिकत असतानाही एवढ्या पगारीवर किंवा हे आपलं शोषण होत आहे, मग आपण शिकून काय पाहिला. तितक्यात एक चक्कर मारता मारता त्याच लायब्ररीच्या समोर अभ्यासिकेच्या समोर एक मला सेटर एक दुकान रिकामं दिसलं आणि माझा छोटा भाऊ आहे तिरुपती एकनाथ तोंडे त्याला मी फोन केला आणि म्हटलं की बाबा तू आय टी आय करून नटबोल्ट आरपिण्यात बसण्यापेक्षा पिठात मीठ टाकून भाषेत यायला काय हरकत आहे का, आपण एक छोटा व्यवसाय करू. तेव्हा माझ्या छोट्या भावानं घेतलेला मोठा निर्णय आमच्या एकूण परिवारासाठी आणि आमच्या स्वप्नांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. मी तिथेच गुंडेगावकर अभ्यासिकेमध्ये पार्ट टाइम जॉब करत अभ्यास करत करत भावाला व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. परंतु ही मदत करत असताना पुन्हा वाटत होतं आपण नांदेडला राहून एम पी एस सी करणार नाही, कारण की आपल्याला पूर्णपणे इथे सुविधा भेटतील, परंतु प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाबा पुण्याला गेल्यानंतर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला आणखी काहीतरी वेगळं शिकायला भेटेल. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन आपली शिकण्याची कुवत नव्हती. तितक्यात मग एक
रामसर आणि सागर सर यांची सिंहगड अभ्यासिका आहे असं कळालं आणि इथून मी पुण्याला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लायब्ररीची जबाबदारी घेतली, जसे की गुंडेगावकर अभ्यासिकेमध्ये साफसफाई वगैरे सर्व ठरलं होतं त्याचप्रकारे मी सिंहगड अभ्यासिका उघडणे बंद करणे साफसफाई करणे हे सर्व काम करत होतो आणि हे करत करत अभ्यासाला सुरुवात झाली. परंतु हे सगळं करत असताना पुन्हा वाटायला लागलं आपण क्लास करायला पाहिजे, परंतु क्लासची व्यवस्था नव्हती. त्यात प्राध्यापक भूगोलचे पुण्यातील प्रसिद्ध अवधूत कल्याणी सर यांच्या मदतीने मला क्लास पण मोफत मिळाला. हे सगळं करत असताना मला एकीकडं आनंद होत होता परंतु माझे समाधान मात्र होत नव्हतं. आता कसं आहे, आनंद हा तात्पुरता तात्कालिक असतो परंतु समाधान हे निरंतर टिकणारा असतं. माझं समाधान होत नव्हतं कारण की मी पूर्णतः मनातून MPSC करत नव्हतो. त्याचं एकमेव कारण मला एक माझं स्वप्न होतं शिक्षक होण्याचं एकीकडं, तर दुसरीकडे मी नोकरीसाठी समाज म्हणतोय म्हणून MPSC करत होतो. परंतु हे करत असताना मला समाधान पूर्णपणे भेटत नव्हतं. सतत मला वाटायचं बी प्लॅन म्हणून आपण व्यवसाय करावा का, आपण व्यवसायात सक्सेस व्हाल का असं वाटत असताना नंतर आता तर कसंही इमान निदबाय आपण MPSC मध्ये पडलो आहोत. मग या MPSC मधून बाहेर पडायचं म्हटलं तर आपल्याला नाव बोट ठेवतील, हार मानली असं वगैरे म्हणतील. म्हणून बाहेर पडण्यासाठी सुद्धा मार्ग नव्हता. आणि अशा काळात जगावर एक कोरोना नावाचं संकट आलं, कोविड नावाचं संकट आलं आणि ते जगातलं संकट भारतावर सुद्धा आलं आणि महाराष्ट्रावर सुद्धा आलं. मग पुण्यामध्ये अभ्यास करत असताना मला एकदम MPSC सोडता येणार नव्हती कारण घरच्यांचा त्याला विरोध होता. परंतु या संसर्गजन्य रोगामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, माणसाच्या अंगात सुद्धा एक या काळात कीड लागली, माणूस माणसाला ओळखायला तयार नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वजण गावाकडे येत होते. मी सुद्धा 20 मार्च 2020 पुणे सोडून गावाकडे आलो आणि कोविड काळानं मला स्पर्धा परीक्षेच्या कचाट्यातून बाहेर काढलं. कारण स्वतःहून हार मानण्यापेक्षा परिस्थितीमुळे सोडलो हे जगाला पटणारं कारण मला सापडलं आणि हा माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट होता. परंतु माझ्या आयुष्यातला पहिला जो टर्निंग पॉईंट होता, मी BA ला असताना माझा इंग्रजी विषयाचा पेपर होता आणि तो महिला कॉलेजला माझं सेंटर आलं होतं. तिथे मी गेलो पेपर देता येता मला माहिती होतं की मी इंग्रजी विषयात नापास होईल. पुन्हा मी नक्कल मारायला सुरुवात केली आणि एका मॅडमने माझी नक्कल पकडली आणि मी इंग्रजी विषयात नापास झालो. इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतर हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. मी अर्ज केला TC मिळण्याबाबत म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये आणि कॉलेजच्या 4 पायऱ्या चढलो, समोर आलो आणि अर्ज तितक्यात प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ देशमुख सरांनी बघितला आणि तो हा अर्ज माझा फाडला, कचराकुंडीत टाकला आणि डिपार्टमेंटला येऊन भेट हा सल्ला दिला. हा माझ्या समाधानाच्या आयुष्यातला पहिला टप्पा आहे जो की माझा यशस्वी ठरला. सरांनी अर्ज फाडून माझं शिक्षण तिथून पुढे चालू ठेवण्याचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला या वास्तविक जगात एक जगण्याची कला शिकवली. त्यानंतर लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, बोलायला शिकवलं. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर मनामोकळेपणाने संवाद साधतोय. हा समाधानाचा दुसरा टप्पा गाठला, पण इथून पुढे काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता. 2018 साली छोट्या भावाला हॉटेल टाकून दिलं, त्यात मदत करत होतो. परंतु या कोविडच्या काळात जेव्हा मी पुण्याहून नांदेडला आलो तेव्हा हे हॉटेल बंद पडलेलं होतं. बंद पडलेलं असताना सुद्धा या हॉटेल मालकाचा किराया चालूच होता. घरून जेमतेम परिस्थिती तेवढी किराया भरण्या एवढी मजबूत नव्हती. मग आता हा किराया काढण्यासाठी काय करावं या विचारात होतो. प्रत्येकजण बेरोजगार झाला होता, घरामध्ये बसून होता. त्या काळात आम्ही पण बसून होतो. तितक्यात आमचे मोठे बाबा विश्वनाथ लोंढे आणि बाबा आमचे बाबा यांनी आम्हाला एक सल्ला दिला, हे या 1500 रुपयांनी तुम्ही भाजीपाला विका. पण एवढं शिक्षण शिकून आपण भाजीपाला इकावा का, मला लाज वाटत होती. पण नंतर ठरवलं आपण कोणतं तरी चांगलं काम करत आहोत, मग लाजण्याची काय गरज आहे. म्हणून आम्ही भाजीपाला विकायला सुरुवात केली. माझा छोटा भाऊ वयानं जरी लहान असला तरी तो
व्यवसायाच्या दृष्टीनं खूप अनुभवानं माझ्यापेक्षा मोठा आहे. आम्ही दोघांनी सकाळी लवकर उठून भेटवून भाजीपाला आणून गोविंद गार्डन या ठिकाणी 3 स्टॉल लावले, ज्यामध्ये एका ठिकाणी बाबा थांबायचे, एका ठिकाणी मी थांबायचो आणि एका ठिकाणी भाऊ थांबायचा. आम्ही तिघांनी भाजीपाला व्यवसायाला सुरुवात केली. अडचणीच्या काळात, कोविडच्या काळात आपण काहीतरी वेगळं करता यावं म्हणून याच चॅनलवरती मंदार भारती सरांचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या प्रेरणेतून मी भाजीपाला ऑनलाईन कसं विकता येईल याच्याकडे विचार केला आणि त्या विश्वनाथ देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन भाजीपाला विकण्यासाठी सुरुवात केली. हा कोविडचा काळ म्हणजे फार वाईट काळ होता. या काळामध्ये मायला माप माय आणि बापाला बाप म्हणणं सुद्धा अवघड झालेलं होतं, कारण हा संसर्गजन्य रोग आला होता. परंतु या काळात आम्हाला खूप समाधान वाटायला लागलं. या काळामध्ये आम्ही घरोघरी भाजीपाला नेऊन द्यायला सुरुवात केली, भाजीपाला देत देत त्यांच्या घरचा किराणा द्यायला सुरुवात केली. लोक पैसा द्यायला तयार होते, परंतु एकूण एकाच्या जवळ यायला कुणीही तयार नव्हतं. त्या काळात आपण शिक्षण शिकून एक भाजीपाल्याला वेगळ्या स्वरूपात विकता येईल का याचा विचार करून आम्ही हा व्यवसाय चालू केला आणि आम्हाला याच्यामध्ये यश प्राप्त होत गेलं. आणि हे झाल्यानंतर कधीमधी दुपारच्या पाणी आम्ही काय करायचो, घरी चहा बनवायचो, चहा बनवून तो चहा गाडीवर बसून थर्मासमध्ये मार्केटमध्ये विकायचो. यातून आम्हाला पैसे भेटत गेले, परंतु हळूहळू उभं राहण्यासाठी छोटी 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 मदत होत गेली. पण या काळातच आम्हाला वेगवेगळे चांगले वाईट चांगले अनुभव येत गेले. हे करत असताना मी नंतर कोरोनाचा पहिला टप्पा संपला होता, त्या काळात मी ठरवलं आता कुठेतरी आपण नोकरी करू. त्या दृष्टीने एका नांदेडमधल्या प्रसिद्ध नंदीग्राम ॲग्रोमध्ये नोकरीसाठी गेलो. तिथे नोकरीसाठी गेल्यानंतर मला वाटलं आपलं शिक्षण झालेलं आहे, शारीरिक काम कोणतं करण्याची गरज भासणार नाही. म्हणून तिथं काम करत असताना मला एक वेगळा अनुभव आला. त्याने मला शारीरिक काम करण्यासाठी सांगितलं, करायला लागलो. परंतु 3 महिने मी त्या व्यवसायामध्ये कधी हिशोब मारला नाही. परंतु ज्यावेळेस मी एक वेळेस माझ्या पेमेंटचा विचार करतो, त्यांना पेमेंट मागितलं, त्यावेळेस त्यांनी मला 21,000 रुपये 3 महिन्याचे दिले आणि माझा पेट्रोलचा खर्च हे तो खर्च असा 10-12 हजार रुपये खर्च झाला होता. मला 3 महिन्यामध्ये 6 ते 7-8 हजार उरले. मी ठरवलं इथं आपलं काही करिअर होणार नाही, इथं आपलं शोषण केलं जात आहे. मग पुन्हा आपण इतराच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू या उद्देशानं पुन्हा मार्केटमध्ये फिरत असताना एक पहिल्या हॉटेलपेक्षा दुसरी एक रिकामी जागा दिसली आणि त्या घरमालकाला फोन केला आणि म्हटलं की बा मला अशा असा हॉटेल चहाचा व्यवसाय करायचा, तुमचं दुकान भेटेल का? तर त्याने तयार झाले आणि ते दुकान घ्यायचं ठरवलं आणि ते दुकान घेतलं. ते दुकान घेतल्याच्या नंतर मी चहाचा व्यवसाय चालू केला. तिथे चहाचा व्यवसाय केल्याच्या नंतर आमचा व्यवसाय अति चांगला चालायला लागला. त्यामध्ये बसायला सुद्धा ग्राहकांना गर्दी नव्हती. एवढं चांगलं हॉटेल चालत असताना अचानक कोविडचा दुसरा टप्पा आला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किराया जास्त होता आणि हॉटेल मालकाने पुन्हा किराया बंद असताना सुद्धा आम्हाला द्यावा लागला. मग तो किराया भरून करण्यासाठी पुन्हा आम्ही भाजीपाला विकली, चहा विक्री वाटेने या गोष्टी केलो. परंतु हे सगळं करत असताना मित्र हो, शिक्षण शिकून चहा विकत होतो याबद्दल मला थोडी खंत होती, कारण शिक्षण शिकल्यानंतर नोकरीच लागावी आपल्या समाजाचा भ्रम आहे. परंतु ती मला लागली नव्हती. म्हणजे हे करत असताना एक दोन वेळेस वाटायचं की आपण जर शिक्षण शिकलो असतो नोकरी लागली असती, किंवा शिक्षण शिकलोच नसतो तर व्यवसाय केला असता तर चांगला झाला असता. परंतु या भ्रमातून दूर होऊन जेवढी शिक्षकाला पेमेंट मिळावी तेवढी माझ्या हॉटेल व्यवसायातून मला पेमेंट मिळत होती आणि त्याच्यापेक्षा जास्त समाधान या गोष्टीचं होतं की माझ्या हॉटेलमुळं, माझ्या चहाच्या व्यवसायामुळं 6-7 जणांचे कुटुंब चालत आहेत याचासुद्धा आनंद होत होता आणि आता पण होतो. पण हे सगळं करत असताना यशाची परिभाषा समाजाची वेगळीच असते. मी हॉटेल व्यवसाय करतो, माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा गोष्ट सांगतो की माझ्या लग्नाचा विषय निघाला, त्यावेळेस 2-4 ठिकाणची पाहुणी आले बघायला. त्यांना वाटलं की हा हॉटेलचा व्यवसाय करतोय, तो चहाचा व्यवसाय करतोय, म्हणजे प्रतिष्ठित नाही. म्हणजे त्यामुळं अनेक सोयरीकी मोडल्या. पण विशेषतः सांगायला मला आवडेल
की कुठेतरी प्रायव्हेटमध्ये 10-15 हजारावर जॉब करण्यापेक्षा स्वतःचा चहाचा व्यवसाय करून सुद्धा आपण शिक्षकी पेशेएवढी पेमेंट मिळू शकतो. परंतु प्रायव्हेटमध्ये जॉब केल्यानंतर जो मानसन्मान आहे तो मानसन्मान भेटणार नाही. कारण की या समाजाची भावना झाली आहे, शिक्षण शिकून नोकरी करत असाल तरच तुम्ही सुशिक्षित आहात असा हा समाजाचा समज आहे. आणि हे करत असताना आपण जे काम करत आहोत ते निष्ठेने केल्यानंतर हळूहळू यश प्राप्त होत जातं आणि त्याप्रमाणेच मला यश प्राप्त होत गेलं. परंतु अनेक अडचणी अनेक संकट येत गेली. त्यापैकी आणखी एक महत्त्वाचं संकट म्हणजे माझा हॉटेल व्यवसाय एकदम चांगला चालायला लागला आणि या चांगला चालत असताना हॉटेल मालकाची पुन्हा नजर बदलली की ग्राहक खूप होत आहे, मग आपण याला किराया वाढवू आणि डिपॉझिट वाढवू ज्याच्यामुळं त्यांना लाभ होईल. परंतु याचा पुढं माझा विचार त्या हॉटेल मालकांनी केला नाही. त्यांनी असं किरायाची मागणी केली की सुरुवातीला 9-10 हजार किराया होता, तो डायरेक्ट 16-17 हजार केला आणि 1 लाख रुपये डिपॉझिट होतं, डायरेक्ट 3 लाख डिपॉझिट केलं. म्हणजे अशी वेगवेगळी संकटं येत गेली, मला तडजोड करून त्यांना ते पैसे द्यावे लागले आणि पुन्हा व्यवसायाला सुरुवात करावी. हा व्यवसाय आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, ज्यामध्ये आमचा घरचा संसार तो उभा राहिलाच, परंतु अनेकांची घरंसुद्धा आता चालत आहेत. त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडं येणारी ग्राहक, हजारो ग्राहक येतात आणि ही ग्राहक आमच्या चहाचा, कॉफीचा आणि इतर पदार्थाचा आस्वाद घेऊन जे समाधान त्यांना लाभतं त्या समाधानाच्या मुळं आम्ही पण खूप आनंदी होतो. एखादी नोकरी करून कुठंतरी आपल्या स्वतःच्या गरजा भागवण्यापेक्षा या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत आहोत, त्यांच्या मनाची त्यांच्या जिभेची भूक आम्ही भागवण्याचा प्रयत्न करत आहोत. असे अनेक संकट येत असताना सतत आम्हाला प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ देशमुख सरांचं मार्गदर्शन सतत लाभलेलं आहे आणि हा व्यवसाय मला इथून पुढं खूप मोठा करायचा आहे, माझे स्वप्न आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि मोलाचं मार्गदर्शन असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की माझ्या हॉटेलला एखादी वेळेस भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिडको नांदेड येथे छत्रपती हॉटेल क्षणभर विश्रांती पोटभर तृप्ती ही टॅगलाईन घेऊन चालू केलेलं आहे. तुम्ही नक्कीच आवर्जून याल आणि माझ्या छोट्या व्यवसायाला मोठ्या करण्यासाठी आशीर्वाद द्याल ह्या अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.